हो टाकतो मी तुम्हाला, थांबा. आजी लगेच म्युझियम देखो तुम्ही आत्रा पाणी. आजी लगेच म्युझियम देखो तुम्ही आत्रा पाणी. ओ मिथुन मामार घरे रेवडती पाणी आरवतो पुरो. चौऱ्याहत्तर चौवेचाळीस चौसष्ट एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर चौवेचाळीस जिल्हाधिकारी यवतमाळ. यवतमाळ शहरामध्ये पहाटे रात्री 2 वाजल्यापासून जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी नागरिकांच्या घरामध्ये पाणी गेलं, नाल्याकाठच्या ठिकाणी पाणी गेलं आणि पाणी पाऊसच खूप जास्त असल्यामुळे रस्त्यावरती पाणी होतं. सकाळी साधारणतः 6-7 वाजल्यापासून रस्त्यावरचं पाणी ओसरायला लागलेलं आहे, बाकी ठिकाणचंही पाणी ओसरायला लागलेलं आहे. ज्या ठिकाणी घरामध्ये पाणी गेलेलं आहे तिथल्या लोकांना पण शिफ्ट केलेलं आहे आणि त्यांना मंगल कार्यालय, शाळा अशा ठिकाणी अशा लोकांची आपण व्यवस्था करतो आहे. सध्या तरी यवतमाळ शहरामधली परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे आणि इतर तालुक्यांमध्ये जिथे जिथे पुराचं पाणी गावांमध्ये जातं आहे, घरांमध्ये जातं आहे, तिथल्याही लोकांना पण सुरक्षित स्थळी सध्या स्थलांतरित करत आहे. महागाव तालुक्यामध्ये धनोडा, खडका आणि पेढी या ठिकाणी 3 ठिकाणी काही लोक, जवळपास 40-50 लोक तिन्ही ठिकाणी मिळून अडकलेले होते. तर आपले जिल्ह्याचं जे आपत्ती प्रतिसाद दल आहे त्यांनी या लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केलेलं आहे. सध्या आर्मीमध्ये कवठा बाजार इथे जे 2 व्यक्ती अडकलेले आहेत त्यांनाही आपली टीम गेलेली आहे, त्यांना रेस्क्यू करत आहे. आणि सद्यस्थितीमध्ये महागावमध्ये आनंदनगर या ठिकाणी काही लोकं अडकलेले आहेत, तर त्यासाठी SDRFचं पथकसुद्धा नागपूरवरून निघालेलं आहे, ते काही वेळामध्ये पोहोचेल. आणि इतरही रेस्क्यूसाठी ज्या ज्या गोष्टी लागेल त्याची आपण व्यवस्था करत आहे. तर सध्या आनंदनगर सोडता इतर ठिकाणी परिस्थिती, लोकांना रेस्क्यू करण्याची परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे आणि जिल्हा प्रशासन पूर्णपणे सर्व परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहे. तालुका तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी, नगरपालिका आणि सर्व स्टाफ सध्या कार्यालयामध्ये आणि फील्डमध्ये, फील्डवरती गावागावामध्ये आहे. लोकांना फक्त नम्र आवाहन आहे की ज्या ज्या ठिकाणी पाणी वाढू शकतं असा प्रशासनाचा अंदाज आहे त्या ज्या ठिकाणी आपण लोकांना तसं कळवतो आहे, तर लोकांनी कृपया जिथे जिथे प्रशासन आपल्याला विनंती करेल तिथे सुरक्षित स्थळी आपण स्थलांतरित होण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावं.